मध्ये मोठी कामगिरी केल्याबद्दल आज आम्ही आपणाला बोलवलेलं आहे. MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील दोन आरोपींकडून या तपास पथकानं जी कामगिरी केली आहे त्याच्याबद्दल पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन. एकूण 11 मोटरसायकल सोलापूर शहर आणि इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आपण जप्त केल्या आहेत. सदरच्या पोलीस स्टेशन वाईज माहिती देतो. जोडभावी पोलीस स्टेशन 2, सदर बाजार 2, जेल रोड, MIDC, फौजदार चावडी या शहरातल्या पोलीस स्टेशनमधली बाकीचे एक एक गुन्हा. वळसंग सोलापूर ग्रामीणमधला 1 आणि कर्नाटकातील सिंदगी पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा. त्याचप्रमाणे या गुन्ह्यामध्ये ह्या गुन्हा करण्यासाठी वापरलेली 1 मोटरसायकल अशा अजून 11 वाहने आपण ताब्यात घेतलेली आहेत. सदरची कामगिरी ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुहास चव्हाण, पोलीस निरीक्षक गुन्हे शबनम शेख आणि तपास पथकाचे अधिकारी श्री पडसळकर, EPI पडसळकर आणि त्यांच्या पथकाने केलेली आहे. 11 वाहने आणि 6,40,000 रुपयाचा मुद्देमाल आपण या एकूण गुन्ह्यांमध्ये 11 गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेतलेला आहे. नाही, आरोपी रेकॉर्डवरच्या नाही आहेत. सदरचा गुन्हा त्यांनी पहिल्यांदाच केला असल्याबद्दलचं निष्पन्न होत आहे. तरी आम्ही याच्यामध्ये आणखी तपास करीत आहोत. आरोपी हा 2 आरोपी आहेत. जे चोरटे होते त्यांची काय नेमकी मोडत होती, कशा पद्धतीने ते वाहनं चोरायचे? सदरची वाहनं त्यांनी दिवसात चोरलेली आहेत. कोणी व्यक्तीवर पाळत ठेवून, एखादी व्यक्ती बँकेत गेली असेल किंवा कुठल्या कामासाठी गेली असेल तर तेवढ्या कालावधीमध्येच दोघांपैकी एकानं वॉच ठेवून दुसऱ्यानं मोटरसायकलच्या वायर्स एकमेकांना जोडून सदरची वाहनं चोरलेली असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. आरोपी जे ते काय काम करतात? आरोपी बेरोजगारच आहेत. दोघांची मैत्री कशी झाली? आता तशी माहिती गोपनीय, एक मोटरसायकल विकण्यासाठी येणार असल्याबद्दलची माहिती आपले पोलीस कॉन्स्टेबल श्री शिवशरण यांना मिळालेली होती. त्यानुसार माहिती काढत, बातमीचा पाठपुरावा करत या गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये मदत केली आहे त्यांनी. बाईक चोरीच्या घटना सातत्याने वाढत आहेत, तर नागरिकांना काय आवाहन कराल? आमच्या ह्याच्यामध्ये आता जे निष्पन्न झालं आहे त्याच्यामध्ये थोड्या कालावधीसाठीच आपल्याला बँकेत किंवा इतर ठिकाणी जायचं आहे म्हणून लॉक न करता सदरच्या व्यक्ती हा या आपल्या कामासाठी गेलेल्या होत्या. आमची सर्वांना विनंती आहे, सर्व वाहन चालकांना, की कुठेही जाण्यापूर्वी 2 मिनिटासाठी जायचं असेल तरीही त्यांनी आपल्या गाड्यांना व्यवस्थितपणे लॉक करून, हँडल लॉक आणि इतरही लॉक करून गेलं तर सुरक्षितता थोडी जास्त वाढेल.